ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. वाळूज महानगर नेहरू युवा केंद्र औरंगाबाद तथा विश्व युवा मंडळ शिवसेना आय टी सेलच्या वतीनं सिडको साईनगर परिसरात स्वच्छता भारत अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम कार्यक्रम घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून औरंगाबाद जिल्ह्यातील स्वच्छता अभियान राबवलं गेलंय. यावेळी या कार्यक्रमात अनेकांचा सहभाग दिसून आला. सिडको साईनगर परिसरात स्वच्छता मोहिमेत संकलित झालेला कचरा परिसरातील घंटा गाडीकडे सुपूर्द करण्यात आलाय. नेहरू युवा केंद्र औरंगाबाद युवा कार्य एवं खेल मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत संपूर्ण भारत देशामध्ये जे सिंगल यूज प्लास्टिक असतं त्याचं संकलनाचं काम सुरू आहे. आपले मंत्री अनुराग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हे भारतामधले त्या ठिकाणी 1 तारीख ते 31 ऑक्टोबरपर्यंत आपण हे कार्यक्रम राबवत आहोत. या अंतर्गत जे सिंगल यूज प्लास्टिक असतं ज्याची विल्हेवाट लावता येत नाही याचा वापर कमी व्हावा यामुळे आपण जनजागृती करत आहोत. त्या अनुषंगाने आपलं जे औरंगाबाद शहर आहे हे ऐतिहासिक आहे, येथेही कचरा कमी व्हावा त्या अनुषंगाने आपण हे काम करतो आहे. जवळपास जेवढे आपले औरंगाबादचे तालुके आहेत तिथे आपले समन्वय काम करतायत व चांगल्या पद्धतीने यात योगदान देत आहेत आणि आपण या पद्धतीमध्ये सहभागी व्हावं व कमीत कमी प्लास्टिकचा वापर करावा या उद्देशाने मी सांगू इच्छितो. नेहरू युवा केंद्र तसेच वाळूज महानगर आय टी सेलतर्फे आज सिडको साईनगरमध्ये स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच मोदी साहेबांमार्फत संपूर्ण भारत देशात भारत स्वच्छता अभियानचा उपक्रम भारत देशामध्ये सतत राबवते. सिंगल यूज प्लॅस्टिकचा उपयोग हा कमी करायला हवा जेणेकरून कचरा हा आपल्याला वेस्ट कचरा हा संपत नसतो त्याला वेस्ट करण्यात मदत होईल. तसेच सिडको प्रशासनाला माझी एक विनंती आहे की त्यांनी जर वेळोवेळी जर प्रत्येक सिडको ग्राउंडमध्ये जाऊन जर कचरा स्वच्छता व्यवस्थित केला तर आम्हाला जी म्हणजे करण्याची गरज भासणार नाही तरी पण आम्ही करू. सिडको करू या न करू आम्ही आमचा प्रयत्न चालू ठेवणार. धन्यवाद. द व्हॉइससाठी निलेश भारती, वाळूज MIDC, औरंगाबाद.